तर इथे हे सांगतात नऊवारी साडी तुम्ही खरेदी करताना. हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज विद्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे नऊवारी रेडीमेड साडी कुठे स्टिच करून मिळते. तर मी आली आहे दादरमध्ये, दादर ईस्टला. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण ॲड्रेस आणि कुठे आहे हे मी लँडमार्क पण दाखवणार आहे. तर चला बघूया ह्यांच्याकडे कसे स्टिच करून मिळतात, काय काय प्राइसेस आहे. सो विदाउट एनी फर्दर डू लेट्स गेट इन टू दिस व्हिडिओ. दादर ईस्टला उतरल्यावर तुम्हाला इथे कैलास जम्बो वडापाव आणि लस्सीचा एक शॉप मिळेल. इथून राईट मध्ये चालून 5 मिनिट्स तुम्ही वॉक करून आल्यावर इथे एक गल्ली दिसेल. कृष्णा ब्रांच करून या शॉपच्या बाजूला एक गल्ली दिसेल. इथून आल्यावर तुम्हाला हे अनिता क्रिएशन हा शॉप तुम्हाला मिळेल. आता गुढीपाडवाचा सण येत आहे तर तुम्हाला गुढीला लागणारी साडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे साडी आहे ते शिवून मिळतील. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा. तर काकू, तुमच्याकडे हे नऊवाऱ्या साडी स्टिच करून मिळतात का? होय. ओके, तुमचं नाव काय? दुकानचं नाव अनिता क्रिएशन. अच्छा, अनिता क्रिएशन. तर तुमचं नाव अनिता आहे? अच्छा अच्छा, या काकूंचं नाव अनिता आहे. तर तुमच्याकडे कशा साड्या स्टिच करून मिळतात? आमच्याकडे राजलक्ष्मी. हा, अच्छा, इथे कॅटलॉग मध्ये सर्व प्राइस पण लिहिलेला आहे. बघा, 1500 ला राजलक्ष्मी अशी साडी शिवून मिळेल. आणि ही कोणती आहे? शाही मस्तानी. ही 1200 ला अशी सुंदर साड्या यांच्याकडे स्टिच करून मिळतील तुम्हाला. रेडी टू वेअर साडीज आहे. इथे बघा, तुम्ही बघू शकता राजेशाही आहे. ही 1000 रुपीज ला आहे आणि इथे 6 वारी आहे 1000 ला. आणि ब्राह्मणी पण शिवून मिळेल. आणि शिवून दिल्यावर काकू सांगतात की तुम्हाला कशी नेसावी वगैरे हे सर्व सांगतात ना. ओके ओके. तर इथे बघा, अप्सराची साडी तुम्हाला स्टिच करून मिळेल 800 ला. आणि ही कोणती आहे? लहान मुलींची नऊवारी साडी. ही पण 800 ला शिवून मिळेल. आणि इथे आहे पेशवाई. पेशवाई 1200 ला मिळेल. तर पूर्ण कॅटलॉग आहे, तुम्हाला प्राइस वगैरे इथे पूर्ण डिटेल मध्ये सांगितलेली आहे. लावणीची साडी आहे ही 1000 ला आहे. आणि इथे हे काय मराठ मोळी ही साडी आहे 1000 ला. तर तुम्ही बघू शकता इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. ब्राह्मणी आणि पेशवाई. हा, कापली जात नाही. अच्छा, ह्यांच्याकडे 6 वारी म्हणून नेसू शकता. अच्छा अच्छा, हे यांच्याकडे हे काकू सांगतात की ब्राह्मणी आणि पेशवाई हे कापून नाही मिळत. तर तुम्ही तशीच शिवली जाते. नंतर कशा घालू शकतात ते? नंतर ती खोलून 6 वारी दुसरा पॅटर्न शिवू शकता. अच्छा अच्छा, नंतर वेगळं पॅटर्न शिवून घेऊ शकता. म्हणजे साडी आपली वेस्ट नाही होणार असं हे शिवून देतात. आणि तुम्हाला गाईड करतील की कसं घालायचं वगैरे तुम्ही सांगतात ना. हा, आणि घालून पण देतात ना साड्या? मी आधी दाखवते, माझ्याकडे डेमो. अच्छा अच्छा, दाखवतात हे डेमो कसं घालायचं वगैरे. स्टिच करून नाही मिळालं तरी तुम्हाला कोणाला नेसायची आहे तर नेसून देतात का? तसं मी तसं विचारते. मला वेळ नाही ना. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. नऊवारी साडी स्वतः दिसायला बरी वाटते. दुसऱ्याला तिला किती घट्ट झाली की नाही झाली हे आपल्याला कळत नाही. ओके ओके. अच्छा, 6 वारी नेसता येत नाही. ओके ओके. तर आता गुढीपाडव्यासाठी तुम्ही काय नवीन असं क्रिएटिव्ह शिवलात का साडीमध्ये? तर मला दाखवा. अच्छा, हा हा, गुढीच्या साड्या आहेत त्यांच्याकडे. छान छान असे बॉर्डर मध्ये साड्या तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, आपल्याला कसं गॅलरी नाही तर खिडकी. मुंबईला कसं मोठी मोठी घरं नाही. हो हो, ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी हे मोठे. हा, मोठी साईज वगैरे मिळतील तुम्हाला. बांबू टाकला. हा, आणि आपला लोटा घातला. हा, मस्त. अरे वा, छान. हा, करायचं अजून शिवलेले आहेत हे. मला खूप असे पॅटर्न दाखवतात. पॅटर्न बेसिकली म्हणजे कलर्स दाखवतात की काय काय ह्यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही इथे बघू शकता कलर्स खूप व्हरायटी मध्ये या काकूंनी शिवून इथे दिले आहेत. तुम्हाला पाहिजे तर मी ऍड्रेस मेन्शन करते. तर त्या ऍड्रेस वर तुम्ही दादर ईस्ट ला स्टेशनच्या जवळच आहे ह्यांचं शॉप. तर इथे तुम्हाला कुठून? हो हो, कैलास लस्सी. अरे वा, सुंदर असं क्यूट फ्रॉक आहे. हे पण तुम्हाला साडीने शिवून मिळेल. आजकाल ट्रेंड चालू आहे मदर डॉटर डिओ.
सेम सेम घालतात आई आणि मुली. हा तसं पण हे तुम्हाला शिवून देतील. हो हा बॅग मॅचिंग पाहिजे तर सर्व मॅचिंग शिवून देतात या काकू. ठीक आहे. तर इथे हे सांगतात नऊवारी साडी तुम्ही खरेदी करताना काय काय बघायचं काकू आधी. हा ओके ओके हा अच्छा म्हणजे बघायचं असं इस्त्रीला येते का. हो सुरगुळ येते जात नाही तर ती साडी इस्त्रीला येते. हा मग ती कोण इस्त्री करणार आता बघा बाजूला कोण इस्त्री करणार. हो असे इस्त्री नाही होणार. हा इथे करू शकतात. हा म्हणजे अशी साडी बघायची जी चुरगळत नाही प्लेन अशी चांगली मदराला करू शकतात. हे जे चुरगुळे पडतात ना तशी इस्त्री करायची सांगा. हो हो म्हणजे साडी खरेदी करताना बघून अशी घ्यायची ह्यांनी जसं सांगितलं तसं तुम्ही घ्या. हे काय आहे एक्झॅक्टली म्हणजे हे ओटी. अच्छा ओटीचा. आता नवरीला ओटी बनतात ना. हा हा जसं आपण घेतो ना. हा पदरात घेतो ना अशी ओटी. हो हो त्यावेळी हा म्हणून मग आहे ओटीच. ठीक आहे. अच्छा ओटीचा कपडा आहे त्यांच्याकडे मिळेल. चालेल. तर इथे तुम्ही बघू शकतात आता गुढीपाडवाचा सण येत आहे तर तुम्हाला इथे गुढीसाठी लागणारे खूप सुंदर वेगवेगळ्या रंगात या साड्या मिळतील. आणि तुम्हाला रेडीमेड पाहिजे तर तेही तुम्ही इथे खरेदी करू शकता आणि शिवून पण मिळतील. तर हा शॉपचा पूर्ण डिटेल ऍड्रेस विथ कॉन्टॅक्ट नंबर ते मी या व्हिडिओच्या एंडला शो केलेला आहे. ह्यांचा बिझनेस कार्ड आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तर इथे एक रेडीमेड साडी आहे स्टिच केलेली ते तुम्हाला मी एक्झाम्पल साठी दाखवत आहे की अशी तुम्हाला स्टिच करून मिळेल. आणि आमचं कसं आहे हा पदर आहे ना. हा पदर ओढल्यानंतर साडी फिट्ट होत जाणार तशी नेसल्यासारखी वाटते. जशी ओढाल ना तसा हा पाय तुमचा फिट्ट होणार काय. आणि ते पुन्हा हे हा जो घेते आहे ना हे हा खालचा पण तो असा आतमध्ये घुसवायचा असा. आणि ते गुडघ्या करून असा हा पदर गुडघ्याकडून आला पाहिजे वरून नाही. ही बाजू आहे ना ही गुडघ्याकडून आली पाहिजे तशी आम्ही दाखवतो. नुसती शिवून नाही दे तशी नेसायची. तर आता फेस्टिवल आणि लग्नाचा सीझन असल्यामुळे या काकूंकडे कस्टमरची खूप गर्दी होती. तर त्यातून 3 कस्टमर्सला यांनी साडी नेसून दाखवली होती. तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण डिटेल सांगितलं गाईड केलं की कशी नेसावी वगैरे कशी पिन्स लावायची. तर पूर्ण डिटेल्स या काकू सांगतात तुम्हाला. तर तुम्हाला साडी स्टिच करून पाहिजे तर मी हा शॉप टोटली रेकमेंड करेन की दादरमध्ये तुम्हाला इथे स्टिच करून मिळेल. आणि डिटेल्ड ऍड्रेस मी मेन्शन केलेला आहे स्टार्टला आणि एंडला. तर तुम्ही दादर किंवा दुसऱ्या सिटीमधून लांबून येत आहे तर तुम्हाला इथे साडी 1-1.5 तासामध्ये आरामात स्टिच करून मिळेल. कोणतीही प्रकारची साडी पाहिजे ते तुम्हाला इथे स्टिच करून देतील. हे दाखवत आहे तिथे कसं नेसायचं. हे साडी नऊवारी आहे ना. हे असं आहे असं छान दिसत. बरोबर काष्ट्यावर बरोबर हा कोण आला पाहिजे. हा बेसिक आहे नऊवारी. अच्छा हा कॉर्नर आला पाहिजे. आवाला कॉर्नर गरज नाही ना. ठीक आहे बरोबर नाही होत हे बघा. हा असं अच्छा ओके. टेक्निक आहे ही ते या काकू दाखवत आहेत कसं बांधायचं वगैरे. ओके ओके असं बांधायचं. विसारतीच बांधायची गाठ सोडायची नाही. कुठे नाडी आहे काय कळणार कोण नाही कुठे. आणि सोडवताना सोडताना कसं ते दाखवत आहे. एका मिनिटात असं ओके. हो एक एक
आणि जर तुम्ही दादर किंवा दुसऱ्या सिटीमधून लांबून येत आहेत तर मी सजेस्ट करेन की ज्या व्यक्तीला साडी स्टिच करून पाहिजे त्यांनी स्वतः इथे घ्या. कारण शिवून घेतल्यावर जर तुम्हाला काही लूज किंवा टाईट वाटलं तर ते तुम्ही इथे लगेच ऑल्टर करून घेऊ शकता. तर इथे तुम्हाला सुंदर अशी साडीपासून फ्रॉकही स्टिच करून मिळेल. ते 500 रुपये ह्यांनी सांगितलंय. 500 रुपयामध्ये खूपच छान तुम्हाला असे बेबी फ्रॉक्स मिळतील आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्येही तुम्ही शिवून घेऊ शकता. जशी पाहिजे तशी तुम्ही त्या काकूंना सांगू शकता की काय पॅटर्न पाहिजे वगैरे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तर कमेंट करून मला नक्की कळवा. सो गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग, अँड आय सी यू ऑल इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे सेफ अँड हेल्दी. बाय.